कुठे आहेस? हा अरे आकलीच्या कांद्या, किती दिवस झाले टँकर पोहोचून? 5 अरे 7 झाले 7. अरे आकडा आणि वाळूचा पडलेला तुकडा ना चांगलाच डोक्यात असतो आमच्या. हा काय? हा हा काय? अरे कधी देशील मग सांगे? हा कधी? अरे पैसे भेटले नाही ना तर टँकर सकट तुला नदीत घालीन. हा ऐक ना, पैसे घेण्यापेक्षा नाना समज खरं खरं सांगून टाकू ना. कधी मग? बर गपराय बर, आलोय नाही तर आता नवरा घरातून निघून गेला ना तरी घाबरली नाही, स्वतःच्या जीवावर उभं गेलंय सगळं. हा ठेवा आता. काय मग मदनराव, बऱ्याच दिवसांनी आठवण झाली आमची. हा सरपंच बाईंची आठवण येत असती, पण तुम्ही कामात असाल म्हणून डिस्टर्ब केलं नाही. तसं काय नाही बर का, पण नाही कामाचा लोड असतोच ना. त्याशिवाय जमत का? हा आता तुमचंच बघा, इतक्या दिवस इथं आहेत पण इंग्लंडला एक फोन तर करत असाल की नाही. हा तेवढं होतच राहत, ते काय बंद होत नाही ना. हा बाकी बोला. मंगलचं लग्न ठरलंय, कानव आला असल. अहो गावात टाचणी जरी पडली ना तरी आम्हाला ऐकू येते इथं. हा बाकी ते झाक झालं बर का? नाही राहुल चांगलं पोरग आहे. हा त्या संबंधित जरा बोलायचं होत. म्हणजे आता लग्न म्हटलं की खर्च, आणि खर्च म्हटलं की ते मॅच करणार आहे ना, आणि ते करन्सीचा प्रॉब्लेम झालाय. बोल ना बंटे तुला. म्हणजे मम्मी त्याच्या नोटावर इगळी नक्षी असते आणि आपल्या नोटावर इगळी नक्षी असते, आता ते बदलून घ्यायचं म्हणजे जरा टाइम लागत आहे ना. या बाबतीत इंग्लंडच्या राणी बरोबर पण चर्चा झाली, पण त्या म्हटल्या मी काय करू शकत नाही. काय पैशाचा प्रश्न आहे, पुन्हा अडचण नको, लग्न कार्य आहे ना. म्हणजे पैशांचा इशय बरोबर? हा तेच, राजकुमारी म्हटल्या बंटी शेट करू शकते म्हणून आलो होतो. बघ 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 मम्मी, मी म्हणलं होतं का नाही राजकुमारची संगत चांगली दोस्ती माझी, त्या म्हणल्या पैशाचं बघ, मी म्हणलं व्यवहाराचं मी काय बघत नाही, मम्मीला बोलावं लागेल त्याच्यामुळे ह्यांना घेऊन आलो. तेच म्हटलं मग येऊन बघावं तुमच्याकडं. किती पाहिजे? 7-8 पर्यंत होत आहेत का बघा, नाहीतर मंगीचं लग्न पुढे ढकलावं लागेल ते फॉरेन करन्सीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत. त्याच काय नाही बरं का, पण आता त्याच्या बदल्यात आम्हाला काहीतरी पाहिजे की नाही. बोला ना काय पाहिजे. आता लगेच काही नको, आपलं एक वचन देऊन ठेवा. मागे पुढे आम्हाला काही गरज पडली तर आम्ही जे सांगू तस सांगू, तेवढं फक्त करायचंय. अहो तुम्ही त्याची काळजीच करू नका, दिलं तुम्हाला वचन. आधी वचन काय ते तर ऐकून घे. अरे इथं डोकं राजकारणा पलीकडे नाहीये, आम्ही आहे ना. बघा बर का मदनराव, नाहीतर नंतर शब्द बदल त्यान. हा आपल्या शब्दाची किंमत राहिली पाहिजे, नाहीतर मी या माणसाची किंमत करीत नाही. त्याची काळजीच करू नका, मी आहे ना. मम्मी मग द्यायचे का पैसे? हा देऊयात पैसे, तेवढा शब्द फक्त लक्षात ठेवा. त्याची काही काळजीच करू नका, एकदा वचन दिलं म्हटलं ना की दिलं. बंट्या मम्मी त्या पकड ना आपले पैसे यायचे, त्याच्याकडे जा आणि पैसे घे आणि देऊन टाक. हा देतो हा पैसे. एवढं लगेच काम होईन असं वाटलं नव्हतं, तसं बी तुमच्या दारात आलेला खाली हात कधी जात नाही ना. अहो त्याच काय आता एवढं. हा उद्या तुम्ही आमच्या कामाला याल की, आता वचन तर दिलंच आहे आणि शब्द बी. हा मग दिलाच आहे. बर जाण्याच्या आधी चहा पाणी करून जा. नाही नको, लग्न कार्याचे काम आहेत तर ये तुम्ही. हा असं आहे चला बरं.
चल चल बंटी साहेब हाँ ये तो पैसे घेऊन हाँ मी यायला बोललो होतो मग मी अशी पटकन काम करून दिली म्हणून महाराजा अरे गाव चालवायचं म्हणजे ज्या कुलपाचे चावे आपल्या ताब्यात कधीच येत नसतील ना ते कुलप जर आपल्या ताब्यात येत असेल तर सोडायचं गायला हा आता तोयामोर काय शँटिंग नाही मारतायत मम्मी इक्षेल पियो एवढं सहजच जे काम होईल वाटलं नव्हतं राव झाले पण पुढ जाऊन आता आवघड नाही हो म्हणजे झाले तुला चांड बोलता येत नाही का रे तोंडाने अगं बाई वहिनी अगं कधी आलीस ग आताच आले बरी आहेस ना बरी आहे बरी आहे बरं तू बस आले म्या द्यावंस मी ठेव नग नग तू बस आलेस म्या हा बरं काजू कशाला आणला चहा मी घेतला असता की आवाजी का आला नाही परत म्हणते पोरीकडून काम करू करू घेते सुने एवढी काम तर करणारच कळत आम्हाला राईचा पर्वत करायची सवय नाही आम्हाला कस आहे ना माणसाची जेवढी झेप असती ना तेवढाच विचार करतो माणूस अरे मिथून उतर 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 घाबरू नको मारिया राजकुमारी आहे सिद्ध झाल्यापासून हवं गेली समजी त्याची बघ आता तो अंडा समोरून निघून जातो बघत बी नाही यार आज काय करतो अरे आता खरं करतो बघ आईला त्याला स्वतः आगीशी खेळायची हौशी आलात तुम्ही हो मिथुन दादा आलाय बाहेरच होता भेटला नाही बाय दिसत बी दिसना आता कुठे अरे आला कधी आला आत्ता चालू आहे दाजी एव्हरीथिंग इज ऑन बिझनेस ऑल वेल तुला इंग्लिश कळत नाही विसरलो मी आत्ता टॉक करत होतो ना इंग्लिश मध्ये इंग्लंडच्या राणी बरोबर त्यामुळे आलं इंग्लिश बाकी समज व्यवस्थित ना हो व्हॉट इज मामा चांगले विसरलो परत इंग्लिश मामा नाही आले का असं विचारलं अवघरची काम होती आणि यंदा पाऊस बी चांगला पडलाय ना तर शेतीत काम करत होते Kajol's wedded, right? How are you and how was your traveling? Asude. Traveling is good. Tula English samjat nahi na, man tujhyavarti mi aaj uttar dilo. Chalan na? Ha, manje aata chalun ghyava lagel. तुझ्याकडे पर्याय बी नाही ना मारिया आस्क यू एव्हरीथिंग हेल्प गोपू येस आय नो काय सांगितलं तुला इंग्लिश कळत नाही ना मग समजा तुम्हाला बोलायचं असेल तर गोपूची मदत घ्या नाही तुम्हाला बी विचारू शकतो पण कसे बिझी माणूस आहे ना बिझी मॅन मी तुला मुद्दामून देऊ इच्छितोय ना मग लहानपणी लय त्रास दिलाय तिने मला परत चान्स असा भेटणार नाही
सारखं कोंबडा करून बसवायचा ना, चांदा राग काढतो आता त्याचा बघ. अति आहे उग पार पायाला गोळी यूज कर सोडित नव्हता, म्हणजे आता करू नका. नाही तू उग मागात पडायचं. एक तर माझ्या विषयी त्याला काय काय वाटत आहे तू लयच भीतो. त्या विषयी काय वाटतंय म्हणजे इंग्लंडच्या राणीचं सोंग त्यामुळेच घ्यायला लागले तुला. मी तर म्हणतो तू बी नको बाबा. उग काय कराय गेलो ना तर त्याला भलतच काय ते वाटायचं. लयच घाबरतो गडे तू. बंटे आला वाटत. पैसे घेऊन आला असत जा मागच्या दाराने त्याला घेऊन ये, नाही तर बोंबलत जाईन आत. जाय जाय बरोबर. आयला पैशाची बी सोय झाली. मिथून बी कंट्रोल मध्ये असा दिवस पाहिजे. हो तुम्ही म्हणले होते ना आणले पैसे राजकुमारीजी. मम्मी म्हणली होती ना की पैसे राजकुमारीजींना द्यायचे म्हणून. दे ना गोपुकड. नाही नाही मम्मी म्हणली पैसे राजकुमारीजीच्या हातात दे. काही नाही माझ्याकडे ते मी सांगतो बंटीन दिले म्हणून. राजकुमारीजींना भेटता येईल ना. हा नाही मम्मी म्हणली पैसे राजकुमारीजीच्या हातात दे म्हणून. हो ना काय करायचं मारियाला काय सांगणार. फोटो काढायला बोलले म्हणून सांग. बंटी काय हुशारी गाडे तू. मम्मीने सांगितलंय राजकुमारीच्या हातातच पैसे द्यायचे तर त्यांच्याच हातात नाही. आणि मग मम्मी मोर काय शांटी मारता येते का. राजकुमारी जी आल्या. बंटी यू वॉन्ट टेक माय फोटोग्राफ फॉर चमन स्टुडिओ. तिला सांगितलं चमनच्या स्टुडिओत लावायला तुझे फोटो पाहिजे. मारिया फोटो टेक फोटो पोज पोज. ओके चमनराव मागच्या वेळेस काढलेले तुमचे फोटो आवडले म्हणून अजून काढायचे फोटो. अस आता बघा कसे झाक फोटो काढतो अजून. हेच दे की मारिया. टेक दिस अँड फोटो फोटो टेक फोटो. ओके मम्मी बोलली तुम्हाला द्या. मारिया ओके ओके डन 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 फोटो डन. बंटी थँक यू सो मच फॉर पिक्चर. आय लव क्लिकिंग पिक्चर. चला चमनराव आता ते फोटो काढून झाले त्याचा अल्बम द्या नंतर. ठीक आहे चला या. थँक्यू. बंटी शेट है आता तो शिरट धुणारच नाही मी. फोटो दाखव फोटो. फोटो आलेत. अहो कसले फोटो आलेत बघा ना. तुमची चेन पण चमकाय लागली. पहिला भारी रे माझा राजकुमारीजीचा तू या स्टुडिओला असा मोठा फोटो करून लाव बर का. हा काय बंट्या लय हसू राहिलाय. ये जाऊ दे तू लग्न जमलं ना. काय भारी झालं ते पोरग बी लय भारी आहे. अरे तू आपण लगीन जमीन त्याचं टेन्शन नको घेऊ. कवा जमन. अय चमन जमन जमन. अरे जमन ना तुला माहिती का दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये शाहरुख काय म्हणला होता. काय म्हणला होता मला तरी काय माहित. अरे तो म्हणला होता की जो दुसऱ्याच्या लग्नामध्ये जास्त काम करीन त्याचं लगीन लवकर होईन. अयो म्हणजे मी तुझ्या लग्नाचं काम केलं तर मग लग्न लवकर जमन. हा मग मा शाहरुख म्हणलाय. ना ना आजपासून घरातले छोटे मोठे सगळे काम मला सांगायचे बर का. मंगीच्या लग्नाचं काम केलं ना मग लग्न लवकर जमन असा शाहरुख म्हणला होता. चमन हा बंटी शेट घरी जाऊन मम्मीला सांगायचं मंगीचं लग्न होईपर्यंत बंटी शेट वाड्यात राहणार. आईला यो इथंच राहणार आहे. आईला याला तर जाय पण म्हणता येणार नाही. राहणार आहो. अरे मिथुन काय मिथुन ते गुढीची वाणली होती ना राजकुमारीसाठी
दे इकडे मी देतो मी देतो ना दे ये हे इंग्लिश येत नाही ना टेन्शन घेऊ नको आहे ना तुझा दाजी Wow, Mithun, you're so sweet. Every time you bring something for me. मागच्या वेळेस सीता पळाना लय त्रास झाला होता त्यामुळे असलं काही नको म्हणते ठेव तुझ्याकडे मिथुन Eat till I'll eat, de. Hey, Maria, तर मी तुमचं कौतुक करत होती तू असं कमून सांगितलं मला कुठं काय करते ती काय म्हणते ती मी तुमची जुरवण्याची वेगळीच मजा आहे नाही का काय मारिया वर काही नाही खा खा ना हा बाई भारी हो तुझ्यासाठी ताजा ताजा करून घेतलेत राजकुमारीला दिलं नाही ते मदनने परत दिलं ना मागच्या टायमाला नाही का राजकुमारीला तरास झाला होता ते सीताफळामुळं तरी तुला म्हणत होते शाळा शिक म्हणून पण नाही शाळा शिकायची बोंब केली नसती तर फडाफड इंग्लिश हानली नसती का आता हे मम्मी कुठचं कुठं ना काढू भरतो आता नाही जमत इंग्रजी मग काय आपण राजकुमारीच्या चेहऱ्यावर हसू होता काय म्हणले तेच कळलं नाही बघ असंच होतंय बघा इंग्रजी न कळल्यावर आता त्या दिवशी असं झालं ना इंग्रजी पत्र सापडलं तर ते मास्तरकडे घेऊन जावं लागलं आता तो एकच माणूस आहे ज्याला इंग्रजी कळती हा त्याच्याकडे पत्र घेऊन गेले आणि झालं काहीतरी वेगळं हा काय झालं ग आहो ते राणी आलं का ह्यांचं काम नाही तर राणी कामाची नसती बरं का आले सर हो ये काय इंग्रजीच मस्त सकाळपासून लईच ऐकून घेतलं याच तर याला बी कळलंच पाहिजे कुठून कुठून कसा हानी तो मिथून मिथून आलाय येऊ दे की मग आर मास्तर बी सोबत आहे हॅलो मदनजी हाव आर यू हाय नमस्कार नमस्कार ते इंग्रजीचे लईच हाल चालले होते ना म्हटलं कायला उगीस तुला तुम्हाला दाजी कायला तरास म्हणून नीट इंग्रजीचे मास्तरच घेऊन आलो आता इशू आहे का इंग्रजीचा काही भाव अजिबात नाही आता जवळ मी इथे तवर ये मास्तर इथंच राहणार नाही का मास्तर हो हो अगदी आनंदात राहील राजकुमारीजी सोबत बोलायला मिळणं म्हणजे आमचं भाग्य तुम्ही आम्हाला भेटण आमचे भाग्य चला चला घेतो पिशव्या तुमच्या मागून आता कळेल तुला कुठून कुठून कसा
आणि तो यो मी तू. अयो पूजेचे एक दिवस असताना एवढा धिंगाणा झाला. आता येत राहणार म्हणजे काय होईन?